मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून याबाबत लवकरच निर्णय होईल असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री नामदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले ते हातकलंगले के येथील रघुजानकी सांस्कृतिक भवन येथे नव्याने सुरू झालेल्या राजमाता जिजाऊ कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कोविड नाईन सारखा आजार परदेशातून आपल्या ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहोचला आहे प्रशासनाकडून याबाबत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन व आरोग्य विभाग देखील ताण येत आहे मात्र बऱ्याच सामाजिक संस्थांनी सा सुरुवातीच्या काळापासून प्रशासनात सहकार्य केले आहे कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी आपण घेणार असून लवकरच आपण कोरोना विरुद्धची ही लढाई जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला यावेळी कोविड सेंटरचे से मोहन मालवणकर यांनी राजमाता जिजाऊ कोविड सेंटर बाबत माहिती दिली कोरोना रुग्णांची होणारी को गैरसोय लक्षात घेऊनच फक्त सामाजिक जाणीवेतून सर्वसामान्यांना परवडेल अशा कोविड केअर सेंटरची उभारणी करत असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले यावेळी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर मदन कारंडे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार पोलीस उपनिरक्ष निरीक्षक गणेश बिराजदार जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर पुंडलिक जाधव प्रतीक चौगले धोंडीराम जाधव गोरखनाथ नाथ डाके डॉक्टर स्वप्नील जाधव अनिल ठाणेकर राम तिवारी डॉक्टर शोएब मोमिन उपस्थित होते